गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आज आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक्सरसाइज 2.3 चा जो पार्ट थर्ड आहे तो बघणार आहे। म्हणजे एक एक्झाम्पल नंबर 6 आणि 7। 6 हा रोल्स थेरम वरती आणि 7 हा लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम वरती। तर हे दोन क्वेश्चन आपले राहिले होते तर ते आपण करणार आहे। 6 क्वेश्चन बघूया आपण। द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 3 इंटू ई रेज टू मायनस एक्स बाय 2 सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन ऑफ रोल थेरम। म्हणजे हे फंक्शन रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करते ओव्हर द इंटरवल मायनस 3 टू 0। मग असं विचारलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ सी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0। म्हणजे एफ डॅश ऑफ सी बरोबर 0 आहे तर सीची किंमत काढायला विचारलेलं आपल्याला आणि सी शुड बी इन दिस इंटरवल। सीची किंमत या इंटरवल मध्ये असली पाहिजे। बर, मग पहिला आपण काय म्हणणार की हियर वी कॅन राईट एफ ऑफ एक्स। येस, एफ ऑफ एक्स जो दिलेला आहे तर आपण असं लिहू ना एक्स एक्स प्लस 3 ई रेज टू मायनस एक्स बाय 2। आता हे असं जर याला डिफरेन्शिएट करायचं म्हणलं थोडस किचकट होऊन जाईल तर हे एक्स निघाला आतमध्ये येऊ नये एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू ई रेज टू मायनस एक्स बाय 2। आता आपल्याला जे गुणाकार वगैरे करता येईल इझिली, सो याला आपण एफ ऑफ एक्स म्हणतो। ठीक आहे, बर, इथं काय दिलेलं आहे ऍज इट इज गिवन दॅट एफ ऑफ एक्स सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम। म्हणजे हे असं दिलेलं काय आपल्याला की एफ ऑफ एक्स हा रोल्स थेरमच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतो। बर, सो दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0। ठीक आहे ना, मग सी आपल्याला शोधायचं आहे। मग आपल्याकडे एफ ऑफ एक्स आहे, सो वी हॅव एफ ऑफ एक्स इज एक्स स्क्वेअर प्लस 3x इंटू ई रेज टू मायनस एक्स बाय 2। याला आपण डिफरन्शिएट करूया बघा। ठीक आहे ना, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, इथे गुणाकाराचा नियम वापरावा लागेल, दिस इज यू अँड दिस इज बी। मग काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 3x यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वी ई रेज टू मायनस एक्स बाय 2 प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू एक्स स्क्वेअर प्लस 3x। ठीक आहे, आता काय होईल बघा, हे ॲज इट इज इट एक्स स्क्वेअर प्लस 3x। आता याचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे जर आपण बघितलं इफ सर्टन फंक्शन इज ई रेज टू एक्स, ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स असेल। आता इथे ई रेज टू डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू मायनस एक्स बाय 2, मग ई रेज टू मायनस एक्स बाय 2 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा मायनस एक्स बाय 2 चा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, सो मायनस 1 बाय 2 इंटू ई रेज टू मायनस एक्स बाय 2 हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, मग आता इथे लिहूया आपण इंटू मायनस 1 बाय 2 ई रेज टू मायनस एक्स बाय 2। ठीक आहे, बर, आता पुढे काय प्लस ई रेज टू मायनस एक्स बाय 2 याचा डेरिव्हेटिव्ह काय एक्स स्क्वेअर चा 2x आणि 3x चा 3। ठीक आहे, बर, आपण मल्टिप्लाय वगैरे करून घेऊया मायनस ई रेज टू मायनस एक्स बाय 2 डिवायडेड बाय 2 एक्स स्क्वेअर प्लस 3x। ठीक आहे, इथे काय राहिलं प्लस ई रेज टू मायनस एक्स बाय 2 2x प्लस 3 काहीतरी। आता याच्यामध्ये बघा दिस इज युअर एफ डॅश ऑफ एक्स, बट काय दिलेलं आहे आपल्याला बट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0। मग आता इथे सी ठेवून देऊ आपण, काय होईल एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू मायनस ई रेज टू मायनस सी बाय 2 बाय 2 सी स्क्वेअर प्लस 3c प्लस ई रेज टू मायनस सी बाय 2 इंटू 2c प्लस 3। मी काय केलंय फक्त जिथे एक्स ना तिथे सी ठेवलेलं आहे, बाकी काहीच केलं नाही। एफ डॅश ऑफ सी काय 0 आहे ना, 0 इज इक्वल टू आपण काय करू ई रेज टू मायनस सी बाय 2 कॉमन काढू ना मायनस सी बाय 2, आतमध्ये काय राहील बरं, ठीक आहे प्लस चिन्ह जरी मी कॉमन काढलं इथे आतमध्ये राहील सी स्क्वेअर प्लस 3c बाय 2 प्लस 2c बाय प्लस 3। ठीक आहे, एवढं राहील इथे 0, हा आला 0च्या खाली 0 डिवायडेड बाय एनीथिंग इज 0, सो मायनस आतमध्ये सी स्क्वेअर प्लस 3c बाय 2 प्लस 2c प्लस 3 ओके इज इक्वल टू 0। दोन्ही याला गुणले मायनस सी स्क्वेअर प्लस 3c प्लस 2 इंटू 2c प्लस 3 इज, आता याचं सगळ्यांचा छेद 2 झाला आणि इज इक्वल टू 0, 2 गेला तिकडे 0 झालं, मायनस चिन्ह आपण देऊ नको सी स्क्वेअर मायनस 3c दोन्ही आपण देऊन प्लस 4c प्लस 6 इज इक्वल टू 0। काय होईल
माइनस सी स्क्वेअर आता चार मधून तीन गेले अधिक सी अधिक सहा बरोबर झिरो म्हणजे काय होईल सी स्क्वेअर मायनस सी मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे विच व्हेरिएबल सी आता गुणाकार सहा आणि सॉरी बेरीज गुणाकार वजा सहा आणि बेरीज एक अशा कोणत्या दोन संख्या आहे बघा तीन दोन सहा सो सी स्क्वेअर मायनस थ्री सी प्लस टू सी मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो सी कंसात सी मायनस थ्री प्लस टू कंसात सी मायनस थ्री इज इक्वल टू झिरो सो सी मायनस थ्री इंटू सी प्लस टू इज इक्वल टू झिरो मग दोन अवयव मिळाले मला सी मायनस थ्री इज इक्वल टू झिरो अँड सी प्लस टू इज इक्वल टू झिरो म्हणजे सी ची किंमत किती आली प्लस थ्री अँड सी इज इक्वल टू मायनस टू इंटरवल किती आपला मायनस थ्री कॉमा झिरो म्हणजे थ्री येईल कशाच्यात ऍज सी इज इक्वल टू थ्री डज नॉट बिलॉंग्स टू मायनस थ्री कॉमा झिरो सो व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू मायनस टू मायनस टू बिलॉंग्स टू मायनस थ्री कॉमा झिरो कारण याच्यामध्ये मायनस थ्री येणार मायनस टू येणार मायनस वन येणार झिरो येणार त्याच्यापैकी ही व्हॅल्यू आहे येस हे काय लिहायचं नाही हे फक्त तुमच्यासाठी इथपर्यंतच लिहायचं आपल्याला दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी दॅट वी नीड टू फाइंड इन दिस एक्झाम्पल ओके नाव विल मूव टुवर्ड दिस सेवन्थ एक्झाम्पल ऑफ दिस एक्झरसाइज ओके नाव The last seventh question. Verify the Lagrange mean value theorem for the following function. मग याच्यामध्ये आपल्याला पहिला जो प्रॉब्लेम तो बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स लॉग ऑफ एक्स ओवर अन इंटरवल वन कॉमन मग आपण इथे काय म्हणू शकतो की स्टार्टिंगला तिथे आपण असं म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस अँड डिफरेन्शियबल इन इट्स डोमेन सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन से दॅट हिअर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन डोमेन 1, e. Okay? Secondly, आपण असं म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन डोमेन 1, e. ठीक आहे सो ऑल द कंडिशन सो ऑल द कंडिशन्स कंडिशन्स ऑफ एल एन बी टी थेरम are satisfied. Okay. कंडिशन सॅटिस्फाय झाल्या मग आपल्याला ते व्हेरीफाय करायचं आहे टू व्हेरीफाय एल एम बी टी लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम सच दॅट सी बिलॉंग्स टू वन कॉमा ई ओके एल एम बी टी थेरम सो सी बिलॉंग्स टू वन कॉमा ई सच दॅट सच दॅट f dash of c बरोबर f of b minus f of a divided by b minus c ओके मग आपल्याकडे f dash of x असला पाहिजे मग f of x बरोबर काय log of x डिफरेंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x f dash of x बरोबर 1 upon x ठीक आहे सो f dash of c बरोबर 1 upon c ओके ठेवून दिलं आपण की आता एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए काढायचं सो हिअर ए इज वन बी इज बी सो एफ ऑफ ए बरोबर एफ ऑफ वन इज इक्वल टू लॉग ऑफ वन लॉग ऑफ वन किती आहे झिरो एफ ऑफ बी बरोबर एफ ऑफ ई बरोबर लॉग ऑफ ई किती आहे वन नाव एफ डॅश ऑफ सी बरोबर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए एफ ऑफ बी किती आहे वन मायनस झिरो e minus 1 and f dash of c 1 upon c so 1 upon c is equal to 1 upon e minus 1 cross multiplication kara so c is equal to e minus 1 theek hai na hai ka 0 to ya interval madhe aahe ka check karuya na so as value of e is 2 point something e chi kimmat hi 2 point something hai na 2 3 वगैरे मग ही 2 पेक्षा जास्त आहे पण 3 पेक्षा कमी आहे त्याच्यामधून मी जर 1 वजा केला तर ही ह्या इंटरवल मध्ये येणार आहे ना बरोबर का म्हणजे इट इज लाईन बिटवीन दॅट इंटरवल म्हणजे मी दोन पॉईंट दोन मधून जर एक वजा केलं तर दॅट इज ऑब्व्हियसली आय एम गेटिंग इन दिस इंटरवल ओके हेन्स सी लाईज इन इंटरवल वन कॉमा ही त्याच्या इंटरवल मध्ये लाय करणार आहे बघा आपल्याला ही किंमत मिळून दिली बघा ठीक आहे सो या प्रकारे हे जे फर्स्ट एक्झाम्पल होतं ते आपण सोडू शकतो Now we will move toward the second example. इथे काय दिलेलं आहे ते बघूया आता जर आपण इथे काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स बरोबर एक्स मायनस वन एक्स मायनस टू एक्स मायनस थ्री
over the interval 0, 4. बर ना आता हे जर आपण बारकाईने बघितलं तर हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे बघा. मग आपण इथे काय म्हणू शकतो की हियर हियर एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल फंक्शन फंक्शन विच इज कंटिन्युअस अँड डिफरेंशिएबल इन इट्स डोमेन. त्याच्या डोमेन मध्ये कंटिन्युअस आहे आणि डिफरेंशिएबल पण आहे. ठीक आहे, मग पहिला आपण काय म्हणू शकतो, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ओके इन 0, 4. सेकंडली एफ ऑफ एक्स इज डिफरेंशिएबल इन 0, 4. ठीक आहे, सो सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. सो all the conditions of LMVT are satisfied. ठीक आहे ना, आता आपल्याला व्हेरीफाय करायला सांगितलं इथे. मग टू व्हेरीफाय LMVT सो दॅट c belongs to 0, 4 such that f dash of c बरोबर f of b minus f of a divided by b minus a. ओके, हे आपल्याला काढावं लागेल या ठिकाणी. मग मागाशी जसं आपण f dash of x काढलं होतं पहिलं तसं आपल्याला f of x काढावं लागेल. मग f of x बरोबर x minus 1 x minus 2 x minus 3. आता याला असं नाही ना करता येणार आपल्याला, मग याचा गुणाकार सगळं करून घेऊया. x into x x square minus 2x minus x plus 2 हे पहिलं दोघांचा गुणाकार झाला आणि x minus 3 आता इथे. आता इथे परत काय होईल बघा, एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस टू अँड हिअर एक्स मायनस थ्री. गुणाकार करा, एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर इंटू मायनस थ्री एक्स स्क्वेअर, मायनस थ्री इंटू दिस मायनस थ्री एक्स स्क्वेअर, मायनस मायनस प्लस 9x. ओके, संपला विषय याचा. प्लस 2x मायनस 6. ठीक आहे, एवढं झालं. आता हे काय होईल, एक्स क्यूब मायनस 6 एक्स स्क्वेअर प्लस 11x मायनस 6 हे एवढं आलं बघा. दिस इज युअर एफ ऑफ एक्स. फक्त हा एफ ऑफ एक्स आला, याला डिफरेंशिएट करूया आपण. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ डॅश ऑफ एक्स बरोबर 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 11. हा झाला आपला एफ डॅश ऑफ एक्स. नाउ आता हे तर झालं, पण एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए काढायचं ना आपल्याला. हिअर ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 4. सो एफ ऑफ ए बरोबर एफ ऑफ 0 बरोबर. आता जिथे जिथे एक्स आला तिथे 0 ठेवायचं. सो काय होईल, 0 - 1, 0 - 2, 0 - 3 काय होईल, -1 × -2 × -3 इट विल बी -6. एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ 4 इज इक्वल टू 4 - 1, 4 - 2, 4 - 3. सो इट विल बी व्हॉट, 3 × 2 × 1. सो इट विल बी +6. हे +6 आलं बघा. ठीक आहे ना, बर आता आपण काय करूया, इकडचा पार्ट थोडं इरेज करून टाकूया. सो दॅट आपल्याला इकडे जागा मिळेल. ठीक आहे, सो आता आपल्याकडे एफ ऑफ ए पण आहे, एफ ऑफ बी पण आहे. सो नाउ व्हॉट वी विल हॅव, एफ डॅश ऑफ सी बरोबर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. आता एफ डॅश ऑफ एक्स आहे ना, मग इथे ठेवून देऊया आपण ही किंमत. 3c² मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू एफ ऑफ बी किती आहे, एफ ऑफ बी म्हणजे 6 मायनस मायनस 6 डिवायडेड बाय बी मायनस ए 4. सो इट विल बी 6 6. आता मायनस मायनस प्लस झालं बघा, 12 / 4. 3c² मायनस 12c प्लस 11. 3c² मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू 4 3 12. हे 3 इकडे आले, 3c² मायनस 12c करेक्ट आहे का? आपण याला बाय रूट्स मेथड किंवा सॉरी बाय फॉर्म्युला मेथड म्हणजे इफ यू कम्पेअर आउट विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, we will get e is 3, b is equal to -12 and c is equal to 8.
So what is our formula? Alpha or beta is equal to minus b plus minus b square minus 4ac divided by 2a. So c is equal to minus minus go to plus one plus minus का b square 144 बजा 4 चार त्रिक 12 12 की 96 divided by 2a मुझे क्या 6 होने लगा ठीक है ना. सो सहानी जर याला भागिले तर हे दोन प्लस माइनस आता इथे किती होईल ते सांगा बघा. यस आता 144 मायनस 96 14तून 8 चला 1 किती झाले 10 48 सो 3 का 48 सो बाहेर आले 4 आतमध्ये राहिले 3 भागिले 6 सो 2 दुने 4 2 3 6 म्हणजे 2 प्लस 2 रूट 3 प्लस माइनस डिवाइडेड बाय 3. आता ही झाली सी ची किंमत. मग ही जी सी ची किंमत आहे जर आपण प्लस जरी केला आणि मायनस जरी केलं बघा आता तर 1.86 याची किंमत आहे बघा या रूट थ्री ची आणि इंटू जर आपण याला जर भागलं 1.86 ला 3 ना तर काय होईल 3 × 18 म्हणजे 0.6 आणि 3 × 2 = 6 आणि 0.62 × 2 जर केलं 2 × 4 = 12 1.24 म्हणजे किती झालं दोन जर ऍड केलं आपण सी ची किंमत तर किती झाली 3.24 आहे का त्याच्यामध्ये. येस आणि जर 2 मधून वजा केलं आपण 2.00 1.24 सो 6 इथे 7 आणि 0.164 आहे ना 0 ज्याच्यामध्ये. सो मग इथे आपण काय लिहिणार आता सो व्हॅल्यू ऑफ सी सो व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू येस 2 प्लस ऑर मायनस 2/3 रूट 3 ही त्याची किंमत आहे बघा. That belongs to this interval. ठीक आहे. So now we'll see the next question. या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येतं. Now let us see the another example. F of x is x square minus 3x minus 1 and in this interval minus 7/7 to 13/7. Okay, आपल्याला verify करायचं आहे LMVT. मग कसं करणार आपण इथे हे कुठलं फंक्शन वाटतंय. This is a polynomial function. So here was f of x is polynomial function which is continuous and differentiable in given interval किंवा डोमेन त्याच्यामध्ये ते फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरेंशियबल आहे. पहिलं f of x is continuous in −7/7 to 13/7. ठीक आहे. सेकंड f of x is differentiable in ओपन इंटरवल −7/7 13/7. ठीक आहे. सो ऑल द conditions of LMVT are satisfied. So C belongs to −7/7 to 13/7 such that f dash of C बरोबर f of B minus f of A divided by B minus A. हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण म्हणू शकतो की LMVT verified झाला. बर f of x बरोबर काय आहे x square minus 3x minus 1 differentiate करूया. ओके differentiate with respect to x f dash of x बरोबर 2x minus 3. ओके f of b f of a काढावं लागेल. here a is equal to −7/7 b is equal to 13/7. so f of a बरोबर f of −7/7 is equal to wherever x is there you put −7/7 to square −3 × −7/7 −1. ओके 11^121 = 49 सो हे प्लस झालं 33/7 आणि मायनस 1 इथे काय होईल 121 7 ने गुणले आलं सर 21 23. ओके आणि ते 49 म्हणजे सगळ्यांचं छेद किती झालं आता 49 झालं. ठीक आहे. सो किती होईल आता हे झाले 2 × 3 = 5 आणि हे 3 − 49 / 49 सो 352 मधून 49 जर गेले तर आपण काय लिहू शकतो दिस इज युअर एफ ऑफ ए
सो एफ ऑफ माइनस 11 बाय 7 इज इक्वल टू 49 म्हणजे 3 चालय 0 303 बरोबर ना डिवाइडेड बाय 49. सो हे एक मिळालं आपल्याला. आता एफ ऑफ बी करू दे. एफ ऑफ बी बरोबर एफ ऑफ 13 बाय 7. सो इट विल बी इक्वल टू 13 बाय 7 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 13 बाय 7 मायनस 1. सो 169 वजा 33 39 गुणिले 7 वजा 49 भागिले 49 कि झाला. आता हे 169 वजा 79 63 6 सात्रिक 21 21 आणि 6 27 मायनस 49 किती झाले डिवाइड बाय 49 किती राहिलं. आता हे 273 ना बरोबर 169 13 9 चाला 1 किती झाले 0 1 104 104 मधून 49 गेले का नाही. त्रेपन्न मायनस 153 डिवाइड बाय 49 दिस इज एफ ऑफ बी. ठीक आहे आता सगळं आलंय आपल्याकडे. सो ही रीच करूया आपण. याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये काही जर चुका असली तर ते तुम्ही व्हेरीफाय करा बरोबर. ठीक आहे. सो एफ डॅश ऑफ सी बरोबर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइडेड बाय बी मायनस ए. ओके ना. आता एफ ऑफ बी कुठे गेला हा वाला मायनस 153 डिवाइडेड बाय 49 मायनस एफ ऑफ ए किती आहे कुठे गेला एफ 303 303 डिवाइडेड बाय 49. ओके बी मायनस 13 बाय 7 मायनस मायनस प्लस झालं 11 बाय 7. ठीक आहे ना. बर आता हे वजा वजा अधिक झालं ना. हे किती होईल 303 153 5 3 8 5 4 458 बरोबर ना. 458 मायनस खाली 49 वरती गेला हा 7 खाली किती राहिलं 4 24. ठीक आहे ना. 7 × 7 = 49. ठीक आहे ना. बर ठीक आहे. याला भाग दिला जातोय का बघूया आपण जरा. यस 24 458 24 24 एक 24 1 2 18 चुकलंय का आपलं जरा चेक करा. हा हे 3 आहे ना 60 होईल 456 होईल 456 यस 456 नॉट 33 चा 6 ना सरळ आहे ना. ठीक आहे. 24 ने 216 24 9 9 चौक 36 3 9 8 आणि 21 यस. सो 19 हा अजून काय राहिले का. यस 19 ना मायनस 19 अपॉन 7. सो दिस इज एफ डॅश ऑफ सी. ओके इथे आलं लिहिलं आहे आपण. क्रॉस चेक करा तुम्ही काही चुकलं जर असलं तुम्ही फास्ट मध्ये करतो. ठीक आहे. आता एफ डॅश ऑफ सी बरोबर काय. ओके एफ डॅश ऑफ एक्स बरोबर ट्वाइस ऑफ एक्स मायनस 3. सो एफ डॅश ऑफ सी बरोबर 2c मायनस 3. सो 2c मायनस 3 बरोबर एफ डॅश ऑफ एक्स किती आलेलं आहे मायनस 19 अपॉन 7. हा 3 तिकडे गेला 2c बरोबर 3 मायनस 19 अपॉन 7 सात्रिक 21 वजा 19 भागिले 7. ओके 19 मध्ये किती मिळवले 21 होतात तर 2 2 छेद 7 बरोबर 2 सी 2 2 कटला सी बरोबर किती 1 छेद 7 आहे का. यस 1 छेद 7 आहेच ना त्या इंटरवल मध्ये. सो सो सी इज इक्वल टू 1 बाय 7 बिलॉंग्स टू मायनस 7 बाय 7 टू 13 बाय 7. सो एल एन बी टी इज व्हेरीफाईड म्हणजे आपला जो एल एन बी टी थेरम आहे तो व्हेरीफाईड झालेला आहे. म्हणजे कॅल्क्युलेशनला थोडस किचकट होत दुसरं काही नाही. हे काढलं आपण आधी हे काढलं फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं एफ डॅश ऑफ एक्स अगोदरच काढून ठेवलं होतं त्याच्यात सीची किंमत ठेवली आणि मग आपल्याला उत्तर मिळालं. ठीक आहे. आता जो फोर्थ क्वेश्चन आहे तो मी पलीकडे लिहिलेला आहे तर तो आपण सोडूया. ओके सो फोर्थ क्वेश्चन काय की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. ओके आणि आपल्याला इथे एलन बी थेरम व्हेरीफाय करायचं. कसं आपण करणार की स्टार्टिंगली आपण काय म्हणणार की दिस एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन विच इज कंटिन्युअस अँड डिफरेन्शिएबल इन गिवन डोमेन ऑफ एक्स किंवा इन गिवन डोमेन. ओके सो
here. आता बाकी जी थ्री लिहिण्या पेक्षा डायरेक्ट लिहूया आपण. ओके, हियर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन 0 टू 1. सेकंड, एफ ऑफ एक्स इज डिफरेंशिएबल इन 0 टू 1. ओके, सो ऑल कंडीशंस ऑफ एलएमबीटी आर satisfied. Okay, now to verify LMVT such that C belongs to 0, 1, okay, such that f dash of C equal to f of B minus f of A भागिले B minus A. Okay, ह्या आपल्याला करायचे आहे. मग आपल्याकडे काय आता हे सगळं काढावं लागेल. त्याच्यात एफ ऑफ एफ डॅश ऑफ एक्स पण काढूया आपण. टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स बरोबर टू मायनस टू एक्स. टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह टू आणि एक्स स्क्वेअरचा टू एक्स. ठीक आहे, हे होऊन गेलं बघा आता इथे. सो हिअर ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू 1. सो एफ ऑफ ए म्हणजे काय? एफ ऑफ ए बरोबर एफ ऑफ 0 बरोबर 0 मायनस 0 इट विल बी 0, 0 चालत. एफ ऑफ बी बरोबर एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1, नो 2 इंटू 1 2 मायनस 1, सो इट विल बी 1. ओके, आता आपण त्या किमतींना ठेवूया. ओके, एफ डॅश ऑफ सी बरोबर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइडेड बाय बी मायनस ए. एफ ऑफ बी इज 1 मायनस 0 डिवाइडेड बाय 1 मायनस 0 आणि इकडे एफ डॅश ऑफ सी. मग हा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे ना, एफ डॅश ऑफ सी जर लिहिला मी तर काय होईल? 2 मायनस 2 सी. ओके, सो इथे 2 मायनस 2 सी, सो 2 मायनस 2 सी इज इक्वल टू 1. सो 2 मायनस 1 इज इक्वल टू 2 सी. सो 1 इज इक्वल टू 2 सी, सो सी इज इक्वल टू 1 बाय 2 पॉइंट 5. ओके, सी बरोबर काय आला? 0.5. इट्स बिलॉंग्स टू 0, 1. हिन्स एलएमबीटी इज व्हेरीफाईड. एलएमबीटी काय झाला आपला? व्हेरीफाईड झाला. बघा, जास्त काय याच्यात नाही, एकदम सिंपल एक्झाम्पल होता. आता शेवटचा जो प्रॉब्लेम याच्यातला तो बघूया. ओके, सो दॅट आवर एक्झरसाइज विल बी फिनिश्ड. ओके, नाव लास्ट प्रॉब्लेम. एफ ऑफ एक्स इज एक्स मायनस 5 डिवाइडेड बाय एक्स मायनस 3 ओवर द इंटरवल 4, 5. Now, here we can say that here f of x is continuous and differentiable function in its domain. त्याच्या डोमेन मध्ये फंक्शन कसं आहे? कंटिन्युअस पण आहे, डिफरेन्शियबल पण आहे, आणि पॉलिनॉमियल फंक्शन इज अ पॉलिनॉमियल. Polynomial function which is continuous and differentiable. First, f of x is continuous over interval 4, 5. Second, f of x is differentiable in 4, 5. So, all conditions of LMVT are satisfied. Okay, so to verify C belongs to 4, 5 such that f dash of C बरोबर f of B minus f of A divided by B minus A. Okay, बर मग f dash of C काढायचं. f of x is equal to x minus 1 divided by x minus 3. So differentiate with respect to x. f dash of x बरोबर पुन्हा काय भागाकाराचा नियम वापरावा लागेल. v x minus 3 d by dx of x minus 1. Okay, minus x minus 1 d by dx of x minus 3 and divided by v square म्हणजे x minus 3 चा स्क्वेअर. मग काय होईल इकडे? f dash of x बरोबर x minus 3. Okay, x चा डेरिव्हेटिव्ह 1 1 चा 0 म्हणजे तेवढंच राहील बघा. आणि मायनस x मायनस 1 x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे खाली फक्त एवढंच राहील.
x minus 3 bracket square. काय होईल मग x minus 3 minus x plus 1 divided by x minus 3 whole bracket square. So x ला x कटला minus 2 divided by x minus 3 whole bracket square. This is your dash of x. So your dash of c बरोबर minus 2 upon c minus 3 bracket square. हे लिहून टाकलं आपण. So here a is 4 and b is 5. So f of a बरोबर f of 4 is equal to 4 minus 1, 4 minus 3. So it will be 3 by 1. So it will be 3. F of b is equal to f of 5 is equal to 5 minus 1, 5 minus 3. So it will be 4 upon 2, it will be 2. Okay. So now f dash of c बरोबर f of b minus f of a divided by b minus a. F dash of c minus 2 upon c minus 3 whole bracket square. F of b किती आहे 2 वजा 3. Okay, divided by b minus a 5 वजा 4. Okay, so this much is left. मग काय होईल minus 2 upon c minus 3 whole bracket square is equal to minus 1 upon 1. सो माइनस चिन्ह कट होऊन जाईल बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथे काय लिहू शकतो आपण मायनस टू इज इक्वल टू मायनस सी मायनस थ्री होल ब्रॅकेट स्क्वेअर सो सी मायनस थ्री स्क्वेअर इज इक्वल टू टू सो टेकिंग स्क्वेअर रूट काय होईल सी मायनस थ्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टू सो सी इज इक्वल टू थ्री प्लस ओके प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू दिस इज द व्हॅल्यू ऑफ सी ओके आता 1.414 व्हॅल्यू असते ना त्याची मग याच्यामध्ये जर आपण 1.414 केलं तर ते 4.414 होईल म्हणजे 5 च्या आसमध्ये जाईल बघा आणि वजा जर केलं तर ते वजा व्हॅल्यू नाही राहणार ना मग वजा व्हॅल्यू नाही राहणार म्हणजे ओनली ओनली सी इज इक्वल टू 3 प्लस रूट 2 बिलॉंग्स टू 4.5 बट सी इज इक्वल टू 3 मायनस रूट 2 डज नॉट बिलॉंग्स टू 4.5 कारण की काय होईल ते 1.414 म्हणजे 3 मधून जर केलं तर ते 2 पॉईंट राहील म्हणजे 2 पॉइंट होईल आणि ते इंटरवल मधून येणार नाही बघा म्हणजे सी ची फक्त एवढीच किंमत मिळेल आपल्याला सो दस एल एम बी टी इज व्हेरीफाईड दस एल एम बी टी इज व्हेरीफाईड ठीक आहे ना या प्रकारे आपण हे जे क्वेश्चन आहेत ते सोडवू शकतोय ओके सो दिस इज ऑल अबाउट द एक्सरसाइज 2.3 ओके टुमॉरो वी आर गोइंग टू सी द इंक्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन थँक्यू